राज्यातला पहिला टोलनाका अशी ओळख असलेला ठाण्याचा खारेगाव टोलनाका खेर मध्यरात्रीपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आलाय. 13 मे 2017 खारेगाव टोल बंद करण्याचे आदेश सरकारतर्फे देण्यात आले होते आणि हा टोल बंद झाल्यामुळे प्रवाशांची टोल धाडीतून आणि वाहतूक कोंडीतून सुटका झाली. खारेगाव टोल बंद झाल्यानंतर आरटीए कार्यकर्त्यांनी खारेगाव टोल नाक्यावर फुलं उधळून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. पहिल्यांदा सुरू झालेला टोल नाका हा पहिल्यांदा इथून बंद होतोय, त्याची सुरुवात अतिशय चांगली आहे. आणि आताच मी जसं सांगितलं की हा टोल नाका जसं बंद करण्यासाठी आम्ही सर्वांनी जे प्रयास केलेले आहेत, विविध राजकीय पक्षांनी या ठिकाणी आंदोलनं केलेली होती, त्याला आता यश प्राप्त झालेलं आहे. टोल भरण्यासाठी पैसे खिशातून काढल्यानंतर पेढा जेव्हा त्यांच्या हातात ठेवला आणि टोल आजपासून इथे बंद झालेला आहे, त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू आलं ते पाहूनच आम्हाला खूप आनंद आणि समाधान वाटलं. खारेगाव टोल नाका बंद झाल्यानंतरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी. पहिला आणि मोठा टोल म्हणजे खारेगाव टोल नाका अशी ओळख असलेली ह्या खारेगाव टोल नाक्याची ओळख देखील आता दुसऱ्या पद्धतीने केली जाणार आहे. म्हणजे राज्यातला पहिला बंद होणारा टोल नाका खारेगाव टोल नाका अशी देखील पद जी आहे आता ओळख निर्माण होणार आहे. आता बघू शकता हा खारेगाव टोल नाका आहे, संपूर्णपणे जो आहे वसुलीसाठी बंद करण्यात आलेला आहे. आज रात्री 12 हा टोल बंद करण्यात यावा अशी शासनाने ऑर्डर दिली होती, त्याप्रमाणे हा टोल नाका जो आहे खारेगाव टोल नाका जो आहे संपूर्णपणे बंद केलेला आहे. टोल ज्या वेळेला बंद झाला ठाणेकरांनी जे आहे एक प्रकारचा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे. ह्या टोल नाका बंद होण्याच्या मागे ज्यांनी पाठपुरावा केला चंद्रराज तावडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ह्या टोल नाक्यावरती जमून गोडधोड भरून प्रवाशांना गोडधोड भरून गुलाबपुष्प दिलेले आहेत आणि एक प्रकारचा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे. ती म्हणजे ज्याप्रमाणे हा खारेगाव टोल नाका बंद झालेला आहे, राज्यातले टोल नाके असे अनेक आहेत जे ज्यांची मुदत संपली जरी देखील असली तरी त्यांच्याकडनं जबरन टोल वसुली केली जाते ते देखील लवकरात लवकर बंद व्हावे अशी मागणी प्रवासी करत आहेत. निकेश शार्दूल, जय महाराष्ट्र, ठाणे. तर इथला टोल बंद झाल्यानंतर प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया होत्या त्या पाहूयात. जिल्ह्याला लागून जो आहे 3 टोल आहेत त्याच्यापैकी 1 टोल बंद झाला, याचा खूप आनंद आहे आणि खूप समाधान वाटतं. आज या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आज तुम्ही पाहू शकता, इकडे एवढं रिलीज झालंय आणि रिलीफ वाटतंय की काय विचारू नका. फार आनंद होतोय कारण ज्या ठाणे जिल्ह्याची ओळख टोल नाक्यांचा जिल्हा म्हणून होत होती त्यातला सगळ्यात पहिला टोल नाका आज रोजी बंद झालेला आहे. आणि मगाशी जसं इथली लोक बोलली त्याप्रमाणे त्याचा इम्पॅक्ट लगेच जाणवतोय. 12 टोल बंद झाला, 12:10 रस्ता अत्यंत मोकळ्या पद्धतीने दिसतोय. टोल बंद हुआ ये तो बहुत अच्छी बात है, पहले कल्याण से ठाणे ये जर्नी के लिए हम लोग को टोल भी भरना पड़ता था और ट्रैफिक जाम का भी सामना करना पड़ता था, लेकिन आज से ये टोल बंद हुआ है और जैसे ही हम लोग ने यहाँ पे देखा टोल जैसे ही बंद हुआ तो ट्रैफिक जाम भी अपने आप क्लियर हो गया.